मित्रांनो वेलकम टू इंडियन राज लोकजैन एज्युकेशन चॅनेल अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणारे महत्त्वाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आगामी येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी पोर्टलवर आधारित आपण केचे क्विज सुरू करणार आहोत त्यातील हा भाग पहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचे उत्तर ठ ठरवू शकता आणि नंतर चेक करू शकता चला तर मग सुरू करू कलकत्ता उच्च न्यायालय केव्हा स्थापन केले तर ते झाले अठराशे बासष्टला अठराशे बासष्टला कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना झाली नेक्स्ट राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो तर तो पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये औपचारिक उद्घाटन झालेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नाव होतं आय आय टी खरगपूर आय आय टी खरगपूर ही एकोणीसशे एक्कावन्न मध्ये औपचारिकरित्या स्थापन झाली मराठ्यांच्या सत्तेदरम्यान पन्हाळा किल्ल्यादरम्यान कोणत्या रचनेचा वापर धान्याचे कोठार म्हणून केला गेला तर तो केला गेला धर्म कोठे हा मराठ्यांच्या सत्तेदरम्यान पन्हाळा किल्ल्यावर धान्याचे कोटार म्हणून याचा वापर केला जातात तो होता धर्मा कोठे क्षीण आवाजामुळे क्षीण आवाज यामुळे येतो तर तो येतो लहान आंदोलनामुळे क्षीण आवाज कशामुळे येतो लहान आंदोलनामुळे हा सायन्सचा क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन चीन वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये भारताने किती पदक जिंकले तर ते जिंकले दोन दोन पदक आपण चीन वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये जिंकले होते हा आत्ताच झालेल्या एक्झामचे क्वेश्चन आहेत त्यामुळे हे रिसेंटचे अगदी करंटचे क्वेश्चन आहेत गुणसूत्राचे अनेक संच असणाऱ्या वनस्पतीला डॅश डॅश म्हणतात तर त्याला म्हणतात बहुगुणित गुणसूत्रांचे गुण अनेक संच असणाऱ्या वनस्पतीला काय म्हणायचं बहुगुणित हा सायन्सचा सा क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला सायन्सवर पण थोडं फोकस करावं लागेल खालीलपैकी कोण सर्वात लहान भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे तर तो आहे परिमार्जन नेगी हा करंटचा क्वेश्चन आहे परिमार्जन नेगी हा सर्वात लहान भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे सात खंडातील सर्वात उंच सात पर्वत शिखर आणि सात ज्वालामुखीय शिखर पादकांत करणारे जगातील सर्वात तरुण गिर्यारोह कोण तर ते आहेत सत्यरूप सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो बघा हा रिसेंटचा करंट क्वेश्चन आहे ते कोण होते सत्यरूप सिद्धांत होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान गुप्त भारतापदे आणि अंतर्गत प्रकरणे हाताळणाऱ्या मंत्र्यांना डॅश डॅश म्हटले जात तर त्यांना म्हटले जात वीस वाकेन वीस असं त्यांना म्हटलं जात हिस्ट्रीचे क्वेश्चन मोस्ट ऑफ द शिवाजी महाराजांवरच विचारलेले आहेत त्यामुळे चौथीचं पुस्तक तुम्ही केलं तरी त्यामध्ये कवर होऊन जाईल कलम एकवीस कशाशी संदर्भात आहे तर तो आहे जीविताचा हक्क कलम एकवीस हे जीविताच्या हक्काशी संबंधित आहे हा आहे राज्यघटनेचा क्वेश्चन विक्रम साराबाई अंतराळ केंद्र येथे स्थित आहे तर ते आहे तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र स्थित आहे हा झाला जी केचा क्वेश्चन तुम्हाला जर असेच अपडेट हवे असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये